आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर छाटणीची पद्धत जर समोर आपल्याप्रमाणे जर केली तर आपल्या दुष्काळामध्ये बऱ्यापैकी साथ मिळू शकते. तुतीची तुती जळणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? बुडाचं खोड जे आहे जवळजवळ आपल्याला खोड 2.5 ते 3 फुटापर्यंत आणावं लागेल. त्यानंतर त्याचे जे खोरालगतचे ज्याला पाला आपल्याला घ्यायचा नाही त्या फांद्या बुडा लगत कापावं लागतील. आणि त्याच्यानंतर ज्या वरच्या फांद्या ज्याच्यापासून पाला घ्यायचा आहे त्या 1.5 ते 2 इंच ठेवून कापावं लागतील जेणेकरून त्याला पाला नंतर येईल. या पद्धतीनं होतं काय तर खोडामध्ये अन्न स्टोरेज राहतं आणि ते आपल्याला लवकरही डोळे फुटते आणि उन्हाळ्यामध्ये आपली तुती जळतही नाही. आणि या पद्धतीमध्ये जर आपण केलं तर आपल्याला पाण्याचं आपण जे प्रमाण आहे ते पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी तुतीला कमी दिलं तरी चालतं, उन्हाळ्यामध्ये नाही दिलं तर जळत नाही. तर या पद्धतीमध्ये आपण तुतीची बाग जर वाढवली तर बऱ्यापैकी आपल्याला मदत ही मिळू शकते. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल असतं ते बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामराम.